त्यावेळी आपण मनातल्या मनात अशी शपथ घेतली होती का मी मुंबईचा मेट्रोची वाट लावणार. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना घमंड होता किंवा आणखीन काय कारण होतं माहित नाही. आता आम्ही हेच सांगत होतो ही ती जमीन नव्हे. ठाकरे परिवार मुंबई मेट्रोचा खर्च 10,000 कोटी वाढवला, आणखीन किती वाढवायचा आहे? गेले 2 दिवस सन्माननीय आदित्य ठाकरे पुन्हा एकदा मुंबईची मेट्रो रुळावरून खाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की मुंबई मेट्रोचं काम, आरे कारशेडचं काम गतीनी पुढे जावं, त्यासाठी आवश्यक मिनिमम ज्या झाडांचं रिप्लांटेशन केलं पाहिजे त्या बाबतीत पण न्यायालयाने मार्गदर्शन केलंय. मी भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारला, राज्य सरकारला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतो, धन्यवाद देतो. त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जे विक्रोळी पासून मेट्रो सुरू होणार ते थेट तिथे पश्चिमेला वर्सोवापर्यंत समर्थनगरपर्यंत धावणार, त्याला कारशेडसाठी लागणारी आवश्यक जे कांदूर येथील जमीन महाराष्ट्र सरकारने आता मेट्रोला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे सरकार मेट्रोला थांबू शकली नाही, म्हणून आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही जी जमीन आता देऊ केली आहे त्या आधीपासून राज्य सरकारचा ताब्यात आहे होती. जे मेट्रो 3 आरे कारशेड हिते हलवण्याचा प्रयत्न करत होते ती जागा अजूनही कोर्टात विवादित स्वरूपात आहे. आणि म्हणून आता मेट्रो 3 कारशेड आरेला होणार आणि मेट्रो 6 म्हणजे समर्थनगर विक्रोळी कांजूर हे कांजूरला होणार. मला उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे. 28 नोव्हेंबर 2019 मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी आपण मनातल्या मनात अशी शपथ घेतली होती का मी मुंबईचा मेट्रोची वाट लावणार? कारण की 29 नोव्हेंबरला आपण जी सौनिक समिती नेमली या सौनिक समितीचा रिपोर्ट मी आज आपणास दिला आहे. हा जो सौनिक समिती त्यांनी नेमली होती त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की मेट्रो 3 कारशेड आरेलाच व्हायला हवा. ही सौनिक समिती उद्धव ठाकरे मुख्यमंत्रींनी नियुक्त केली होती. त्या समितीने अहवाल काही महिन्यात दिला की जर आपण कारशेड हलवण्याचा प्रयत्न केला तर 8,000 कोटीने किंमत वाढणार, दुसरे प्रकल्प रखडणार. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना घमंड होता किंवा आणखीन काय कारण होतं माहित नाही. त्यांनी त्या समितीचा अहवाल दाबून ठेवला.
आणि उद्धव ठाकरे समितीचा अहवाल जे त्यांनी म्हटलं होतं त्या अहवाल शिंदे फडणवीस सरकारने स्वीकारला. मेट्रोचं काम आता गतीने पुढे जात आहे. आशा करूया, विश्वास आहे की पुढच्या 26 जानेवारीचा आधी भारतातील 21 किलोमीटर अंडरग्राउंड रेल्वे सुरू झाली असेल. मिया गिरे तो गिरे टंगडी उची. म्हणून आता आम्ही हेच सांगत होतो ही ती जमीन नव्हे. म्हणून मेट्रोच्या बाबतीत दिशाभूल करण्याचं क्षुल्लक प्रयत्न ठाकरे परिवाराने थांबवावं. माझा एक दुसरा छोटा विषय, उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्षात मी व माझं कुटुंब, मी व माझा परिवार, आम्ही त्या पूर्ण परिवाराची काळजी घेत आहोत आणि परिवारात मित्र परिवाराची सुद्धा. एक भाऊ राहिले होते, त्यांचाही नंबर आता लागला. उद्धव ठाकरेंनी सगळ्यात पहिला घोटाळा केला 20 मे 2020 रोजी जे प्रतिज्ञापत्रक निवडणुकीचा सोबत भरलं त्यात उद्धव ठाकरे खोटं बोलले. त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रात एसेटच्या एफिडेव्हिट मध्ये रश्मी ठाकरेची कोरलेचा जमिनीचा उल्लेख केला, त्यावरील 19 बंगले दाखवले नाही. तर ठाकरेंचा घोटाळा बाहेर आला, रश्मी ठाकरेचे 19 बंगले अजून पत्ता लागत नाही. जे गेल्या आठवड्यात शिंदे फडणवीस सरकारने मडमालाड येथील 11 स्टुडिओ उद्ध्वस्त केले, ते माननीय आदित्य ठाकरेंनी गैरकायदेशीर परमिशन दिली होती, त्यामुळे जन्माला आले. आदित्य ठाकरेचा पर्यावरण मंत्रालय MCZMA फेब्रुवारी 2021 रोजी या 11 स्टुडिओला परवानगी दिली होती गैरकायदेशीररित्या. जे वर्लीचं कोविड सेंटर मध्ये लाईफलाईनचा घोटाळा झालाय तोही आदित्य ठाकरेचा. त्यांचे मेहुणे, त्यांची प्रॉपर्टी गेल्या वर्षी अटॅच झाली श्रीधर पाटणकरची. म्हणजे पूर्ण ठाकरे परिवार मित्र परिवार. त्यांचे 3 जवळचे मित्र संजय राऊत एकदा जाऊन आले, मी पुन्हा एकदा सांगतो, एकदा जाऊन आले. अनिल परब वाट पाहतात. आणि आता रवींद्र वाईकर 500 कोटीचा 5 स्टार घोटाळा ती अधिकृत चौकशी मुंबई इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने सुरू केली आहे. मी दिलेल्या तक्रारीला आझाद मैदान पोलीस स्टेशनने EOW कडे पाठवलं. EOW चौकशी सुरू केली आहे. पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कडून त्यांनी माहिती मागवणार किंवा चौकशी करणार. मला विश्वास आहे की लहान मुलांचा खेळाचं मैदान हे रवींद्र वाईकर नी खाल्लं आहे. तिथे 5 स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी दिली होती. हा घोटाळा पण शेवटपर्यंत जाणार. धन्यवाद.